आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचं जागा वाटप किती तारखेला निश्चित होणार याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मवियाचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक आणि सुनियोजित पद्धतीनं सुरू आहे. 27 तारखेला अंतिम निर्णय आम्ही घेऊ अशी माहिती संजय राऊतांनी दिली. यावेळी सुद्धा ठाकरेंचा पक्ष 23 जागांवर लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. या सगळ्यांमध्ये एक वाक्यत आहे की काही करून भारतीय जनता पक्षाची हुकुमशाही आपल्याला पराभूत करायची आहे. आणि आमचं जागा वाटप हे अत्यंत काळजीपूर्वक सुनियोजित पद्धतीने सुरू आहे आणि 27 तारखेला आम्ही भेटतो. 27 तारखेला दुपारनंतर आम्ही सगळे प्रमुख पक्ष आणि नेते एकत्र येऊन या संदर्भातला अंतिम निर्णय आम्ही घेणार आहोत. भारतीय जनता पक्ष ही अनेक गँग हायर करून राजकारण करते आहे. मग अजित पवारची गँग असेल, शिंद्यांची गँग आहे, बरं का, ज्या टोळ्या आहेत, या टोळी युद्धामध्ये आम्हाला पडायचं नाही. शिवसेना जेव्हा अखंड होती तेव्हा शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर स्वाभिमानानं 23 जागांवर लढत होती. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय उद्धव ठाकरे यांच्या वतीनं, ह्यावेळीही शिवसेना 23 जागांवर अडेल. आम्ही खरी शिवसेना आहोत. आम्ही फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे लोक नाही आहोत.